आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. समाज परिवर्तनासाठी प्रामाणिक पत्रकारांची गरज, शिवाजी पाटील, महानकारी न्यूज चॅनलचे पत्रकार कृष्णा आरगे यांचा झाला सत्कार. ब्रिटिश काळात प्रत्येक नागरिक आपला देश गुलामगिरीतून मुक्त व्हावा, आपापल्या क्षेत्रात राहून ब्रिटिशांच्या विरोधात लढा उभारून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. सध्याच्या काळात आजच्या खालच्या पातळीवर राजकारण करत देश लुटण्याचा प्रयत्न काही राजकारणी करत आहेत. समाजाचा आरसा म्हणून पत्रकारितेकडे पाहिलं जातं. पत्रकारांनी आपल्या लेखणीतून समाजाच्या उन्नतीसाठी प्रामाणिकपणे समाज जागृती केली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक निवृत्त शिक्षक शिवाजी पाटील यांनी व्यक्त केलं. बेडकीहाळ येथील महानकारी न्यूज चॅनलचे युवा पत्रकार, सदलगा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष कृष्णा दत्तात्रय आरगे यांचे नुकतेच नॅशनल युनियन जर्नलिस्ट ऑफ महाराष्ट्र या बेळगाव जिल्हा संचालकपदी सर्वानुमते निवड झाल्याबद्दल पत्रकार कृष्णा आरगे यांचा विशेष सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. रामनगर गणेश तरुण मंडळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सत्कार समारंभाप्रसंगी शिवाजी पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचांगकर्ते बाळासाहेब पाटील हे होते. यावेळी बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मानाचा फेटा बांधून ज्येष्ठ नागरिक शिवाजी पाटील, राजू शास्त्री, युवा नेते प्रमोदकुमार पाटील, निसर्गप्रेमी नितीन वाडेकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन रामनगर गणेश तरुण मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सारिका पाटील, संग्राम पाटील, स्वप्नील पाटील, शरद पवार, अभिजित लठ्ठे, गजानन पाटील, विठ्ठल कोरे, बसू गिरमल, आतेश खोत, गणेश भत्ते यांच्यासह गणेश तरुण मंडळाचे सदस्य, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी बेडकीहाळहून कृष्णा आरगे.